जय शिवा, मी नंदकिशोर नेता. आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरची हा तालुका आहे, एक संवेदनशील असा तालुका. आणि या कोरची तालुक्यामध्ये दरवर्षी रावण महोत्सव दसऱ्याला आयोजित केला जातो. आमच्यासोबत या तालुक्यातील एक नवीन उभरते एक संघटक कौशल्य असलेले आमच्यासोबत असलेले तरुण तडफदार अनिलजी केरामी आहेत, यांच्याकडून थोडी माहिती घ्यायची आहे आपल्याला. तर मी विचारेन की हा जो कोरचीमध्ये दरवर्षी रावण महोत्सव होतो दसऱ्याला, तर केव्हापासून साजरा केला जातो आणि या लोकांची काय भावना आहे या महात्मा रावणाबद्दल, हे आपल्याला थोडं माहिती सांगा. जय सेवा. मी कोरची तालुक्यात गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही संघटनमध्ये काम करतो. नंदकिशोर नेताम सर आमच्याकडे आलेले आहेत. अतिशय दुर्गम हा भाग आहे आणि नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. तर ही जी परंपरा आहे, ही परंपरा आमचे जे पुरखे आहेत, आमचे आजा दादा, त्याचे जे वंशज आहेत, ही परंपरा एक पारंपरिक स्वरूपाने आधीपासून सुरू झालेला आहे. परंतु लोकांमध्ये अजूनपर्यंत रावण कोण आहे किंवा याचा इतिहास काय आहे हे अजूनपर्यंत माहीत नव्हतं, आणि ते माहीत व्हावं म्हणून आज आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून कार्यक्रमाच्या माध्यमातून, इतिहासाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रसाराच्या माध्यमातून लोकांसमोर त्याची प्रतिमा आणि त्याचे कार्य लोकांसमोर ठेवण्याचा हा एक प्रयत्न सुरू आहे. पूर्ण कोरचीतील जे सगळे जे कोयावंशी आहेत सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा जी सर, सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या 3 वर्षापासून ग्रामसभेचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, युवा युवती आहेत, सगळ्यांना आम्ही जनजागृती करण्यासाठी म्हणून आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या गावी जातो. गावी गेल्यानंतर त्यांना सांगत असतो की अशा पद्धतीने कार्यक्रम आहे आणि सर्वांचं आर्थिक म्हणा किंवा एक्स वाय झेड जे काही आहे सर्वांच्या समस्या आपण या ठिकाणी सर्वांच्या समक्ष सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो. तर मला सांगा, तो रावण पूजा केली जातो जी, तर हे जे पारंपरिक पद्धतीनं प्राचीन काळापासून सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळापासून हा आयोजित करत असतात, पण देशामध्ये जर आपण परिस्थिती बघितलं तर रावण दहन सगळीकडे केला जातो, तर याविषयी काय भावना आहेत या लोकांच्या, त्याविषयी थोडी माहिती. जेव्हापासून आदिवासी समाजाला, मूळनिवासी समाजाला, कोयतूर समाजाला कळलं की रावण हा आमचा कोणीतरी वंशज आहे किंवा आमचा कोणीतरी प्रेरणादायी देव आहे, पेन आहे, असं ज्या वेळेला लोकांना कळलं. परंतु दुसरी परिस्थिती अशी की आता आपण जे म्हटले की देशामध्ये रावणाला जाणण्याचा प्रयत्न म्हणजे जाणत आहे सर्रसपणे, परंतु अजूनपर्यंत शासनाने सुद्धा ह्या बाबीकडे लक्ष दिलेलं नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये असा कुठल्याच पद्धतीचा उल्लेख नाही की एखाद्या व्यक्तीचा चरित्रहीन असेल किंवा नसेल पण त्याला जाळू नये किंवा जाळावे अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख नसताना हे जाणणे म्हणजेच आदिवासी समाजातील भावनाला किंवा आदिवासी समाजाला एक प्रकारे दुखवणे अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. तर हा कुठेतरी थांबला पाहिजे असा आदिवासी समाज म्हणतो आहे आणि आशा व्यक्त करते. आणि ज्या वेळेला ते जाणत असतात त्यावेळेला आत्मा दुखतात आदिवासी समाजातले लोकांचे, परंतु ते प्रकट करू शकत नाही, परंतु हा कुठेतरी थांबला पाहिजे. बघा मित्रांनो, या ठिकाणी महात्मा रावण हा जो देशामध्ये रावण दहन केला जातो, तर रावण दहन केल्यामुळे जे आदिवासींच्या किंवा इथल्या मूळ वंशी आहेत कोयतूर लोक, त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात हे या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणून हा जो रावण दहन केला जातो दसऱ्याला, तो कुठेतरी थांबला पाहिजे, कारण की रावण दहन केल्यामुळे आदिवासींच्या वंशी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, त्याच्यामुळे हे कुठेतरी रावण जो दहन होत आहे देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये, तो कुठेतरी थांबला पाहिजे, असं या ठिकाणी अनिलजी केरामी हे कोरचीवासियांच्या वतीने या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि हा कुठेतरी रावण जो दहन आहे तो थांबला पाहिजे आणि जे आदिवासींच्या किंवा येथील जे मूलवंशी आहेत, लोक आहेत, कोयतूर लोक आहेत, त्यांच्या धार्मिक भावना दुसऱ्या लोकांनी दुखू नये या ठिकाणी हे सांगितलेले आहेत. आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे अशा या कोरचीवासियांच्या किंवा समाजाच्या कोयतूर लोकांच्या भावना आहेत ते कुठेतरी. ठीक आहे, धन्यवाद. जय शिवा. जय शिवा सर. जय जय शिवा. यूट्यूबवर टाका आणि शेअर करा.